गणपति बाप्पा आगमन जोरदार होते आणि अशा शुभ मंगल दिनानिमित्ताने बाप्पा स्पेशल म्हणजेच गणपति बाप्पाला सर्वात जास्त आवडणारा प्रसाद म्हणजेच मोदक तो आज आपण पाहणार आहोत। बाप्पा समोर जे आपण ड्रायफ्रूट्स ठेवतो अशा ड्रायफ्रूटचा वापर करून आज तुमच्यासाठी खास ही रेसिपी घेऊन आली आहे। अगदी कमी वेळेत न गॅस पेटवता अगदी पटकन हा बनणारा मोदक आहे, अगदी सेम हलवाईसारखा बनतो। तर वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। हॅलो फ्रेंड्स, कुक विथ वैशाली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। वेलकम टू किचन। असे छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। ते शेजारी जे बेल आयकन आहे त्यावरती प्रेस करायला विसरू नका। सर्वात प्रथम आपण मोदकातील सारण जे बनवून घेणार आहोत त्याचे साहित्य बघूया। इथे मी ओला खजूर जो आहे तो चॉप करून घेतला आहे आणि काही मनुके ते सुद्धा चॉप करून घेतले आहे आणि इथे बदाम मी 5 मिनिट गरम पाण्यामध्ये भिजून बारीक चॉप करून घेतला आहे आणि पिसते। तुमच्या आवश्यकतेनुसार इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता। हे सर्व आपण एका भांड्यात ॲड केलेलं आहे आणि इथे मी भाजलेली खसखस ॲड केलेली आहे आणि 1 चमचा जो आहे तो गुलकंद घेतलेला आहे। या गुलकंदामुळे जे आपले मोदकाचं सारण आहे त्याला छान फ्लेवर येणार आहे आणि यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट ॲड केलेलं आहे। तुमच्या आवश्यकतेनुसार इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरा कारण जे गुलकंद आहे ते थोडंसं ओलसर असतं त्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला जो डेसिकेटेड कोकोनट आहे याचा आपण वापर करतो आहे आणि गोड आणि जे ओलसर आहे त्याला बॅलन्सिंगचं काम ते करणार आहे। आणि आता आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट्स एकजीव करून घ्यायचे आहे। येस, बघू शकताय। येस, आता मोदकातील सारण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे मस्त। आणि आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत। जे सारण म्हणून आपण वापरणार आहे त्याचे तुम्ही आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त हे बॉल्स बनवू शकता। आणि आता अशा प्रकारे आपले बॉल्स रेडी झालेले आहे सारणाचे। तर आपण मोदकाची तयारी करूया। तर एका मिक्सर जारमध्ये मी 15 काजू घेतले आहे आणि 1 वाटी साखर। तुम्ही जर कमी गोड खाणार असाल तर तुम्ही ते साखर तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि हे आपल्याला आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। येस, आता हे व्यवस्थित ग्राइंड झालेलं आहे बारीक। येस, ह्याच प्रमाणात आपल्याला हे हवं आहे। आणि हे आता मी जे मिश्रण आहे ते एका भांड्यात टाकून घेते। बघू शकता। आणि आता यामध्ये मी आता डेसिकेटेड कोकोनट 1 वाटी घेतली आहे आणि ते सुद्धा आपल्याला ब्लेंड करायचं आहे, ग्राइंड करायचं नाही। तर अशा प्रकारे आपलं हे मिश्रण भी रेडी आहे। आणि हे डेसिकेटेड कोकोनट आता पहिल्या मिश्रणामध्ये मी ॲड केलेलं आहे, बघू शकता। आणि यामध्ये मी आता 1 वाटी जे आहे ते मिल्क पावडर ॲड केली आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचे वापरले तरी चालणार आहे। आणि थोडीशी मी आहे ते विलायची पावडर ॲड केलेली आहे। त्याचप्रमाणे काही ड्रायफ्रूट्स म्हणजे पिस्ता वापरलेला आहे मी यामध्ये फक्त। हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालणार आहे। आणि आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। येस, आता हे व्यवस्थित आपण आता एकजीव करूया। हाताच्या साह्याने केलं तरी चालणार आहे। मी आता हाताच्या साह्याने हे मिश्रण एकजीव करून घेते। येस, आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार दूध ॲड करणार आहे। पटकन आपल्याला दूध टाकायचं नाही आहे। इथे मी 4 चमचा दूध टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे दुधामुळे काय होईल की साखर आपली मेल्ट होणार आहे, त्यामुळे आपण काळजीपूर्वक इथे दुधाचा वापर करणार आहोत। जसं आपल्याला हे मिश्रण हवं आहे त्या प्रमाणातच आपण दूध ॲड करणार आहोत। तर बघू शकताय, यामध्ये मी आता पुन्हा 2 चमचा आहे ते दूध ॲड करते। साधारण मला 5 ते 6 चमचा इथे दूध लागलं आहे। तुम्हाला कमीही लागू शकतं किंवा जास्तही लागू शकतं, तुमच्या या मिश्रणावरती सगळं डिपेंड राहणार आहे। तर येस, बघू शकता अशा प्रकारे आपण हे मिश्रण आता मळून घेऊया। येस, आता हे आपलं व्यवस्थित मळून झालं आहे आणि यामध्ये मी साजूक तूप ॲड केलेलं आहे 1 चमचा। आणि हे आता मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। आणि साधारण मी 2 ते 3 मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहे। 2 मिनिटे झाली आहे आणि आता आपण मोदक बनवायला घेऊया। इथे मी मोदकावरील जे आवरण आहे त्याचा छोटासा गोळा घेऊन त्याची पारी बनवून घेते। बघितल्यांना किती साधी आणि सोपी पद्धत आहे, न गॅस वापरता हे मोदक पटकन असे बनतात। आता या पारीमध्ये जे मोदकाचे सारण जे आपण बनवलेले बॉल होते
त्या यामध्ये ठेवून घेऊया आणि हे व्यवस्थित आपण कवर करूया। जे मोदकाचा साचा आहे यामध्ये आपण हे व्यवस्थित कवर करून घेऊया आणि व्यवस्थित आता कवर झालेला आहे आणि हलक्या हाताने आपण आता प्रेस करूया। मस्त आपला हा मोदक तयार झालेला आहे। या पद्धतीने बाकीचे मोदक बनवून घेते। मस्त सेम बाहेरून विकत आणल्यासारखेच तर दिसतात पण चवीला अतिशय छान लागतात। या मोदकावरी मी सिल्वर वर्क लावलेला आहे, ऑप्शनल आहे, नाही लावलं तरी चालणार आहे। आणि हे मोदक प्रसादासाठी तयार झालेले आहे, तुम्ही नक्की बनवा। आणि गणपती बाप्पाला तर आवडणारच आहे पण तुम्हाला पण नक्की आवडेल। आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्याची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवायला विसरू नका। असंच छान छान रेसिपीसाठी पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।